नमस्कार, मी रश्मी. शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा, धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर निर्बंध. ऐन गणेश उत्सवात कोकण रेल्वे कोलमडली, गाड्या 5 तासापर्यंत उशिरा. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा अपघात, 2 युवक गंभीर जखमी तर 1 किरकोळ जखमी. दौंडमध्ये महिलेचा खून, पारगाव नदी पात्रात आढळला मृतदेह. आणि सेलूमध्ये 1,05,000 रुपयांचा दारू साठा जप्त, आरोपीला अटक. आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. कर्ज वसुलीसाठी मुंडे यांच्यासह 8 जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची अनेक वर्षापासून प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी सत्र न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. 3 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी धनंजय मुंडे यांचं घर, सूतगिरणीचं कार्यालय आणि विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेचे यापुढे व्यवहार करता येणार नाही, तसंच त्यातून लाभ घेता येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी धनंजय मुंडे यांची जलालपूर इथल्या शेतजमिनीसह परळीच्या अंबाजोगाई रोडवरील घर, जगमित्र सूतगिरणीच्या ऑफिसच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या दोषारोप पत्रात बँकेच्या तत्कालीन संचालकांसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंग पंडित, सुभाष सारडा, राजभाऊ मुंडे, धैर्यशील साळुंके यांचा समावेश आहे. गेल्या 3 वर्षापासून या प्रकरणी न्याय मिळण्याकडे ठेवीदार शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. ऐन गणेश उत्सवात कोकण रेल्वे कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळाले. कोकण रेल्वेच्या गाड्या अर्धा तास ते 5 तासापर्यंत उशिराने धावत आहेत. ट्रेन बंचिंगमुळे वेळापत्रक कोलमडल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. रेल्वेगाड्या अर्धा तास ते 5 तासापर्यंत लेट आहेत. डाऊन मांडवी, डबल डेकर, दुरांतो, हापा, निजामुद्दीन एक्सप्रेस वगळता इतर गाड्या उशिराने धावत आहेत. ट्रेन बंचिंगमुळे वेळापत्रक कोलमडल्याचं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले तर 1 जण किरकोळ जखमी झाला आहे. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरून 27 वर्षीय रोशन सिद्धार्थ कांबळी, 31 वर्षीय दीपक परमेश्वर लोखंडे, 24 वर्षीय प्रशांत लोहकरे हे 3 युवक आपले काम आटपून स्वगावी आर्वी येथे परत जात होते. बामणी शिवारात त्यांच्या दुचाकीची स्टार्टिंग पॉईंटच्या हजारी बोर्डला जबर धडक दिल्यानं 3 युवक गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती जाम महामार्गाचे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी गाठून जखमी युवकांना समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून 2 जखमी युवकांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे. त्यांचे तेथे उपचार सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील नदीपात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत पोत्यात टाकून फेकल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही महिला कोण आणि तिची हत्या कोणी केली आणि का केली याचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी 9:30 वाजताच्या सुमारास मौजे पारगाव या गावच्या हद्दीत भीमा नदी पात्राच्या कडेला शिवरकर यांच्या विद्युत मोटारीजवळ 25 ते 30 वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले. कोणीतरी अज्ञात इसमांनी तिचा गळा दाबून तिला ठार मारून तिचे प्रेत सुती पोत्यामध्ये भरून पोत्याचे तोंड दोरीने बांधून टाकून दिलेल्या स्थितीत मिळून आले आहे. मयत महिलेच्या अंगावर पोपटी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता असून दोन्ही हातात पिवळसर रंगाच्या बांगड्या आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड, पुणे.
वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांनी हिंगणी सेलू मार्गावर नाकाबंदी दरम्यान 1,05,000 रुपये किमतीची मोहा दारू जप्त केली आहे. या कारवाईत एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांनी हिंगणी सेलू मार्गावर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना हिंगणीकडून येत असलेल्या रिक्षाला थांबवून त्यांनी पाहणी केली. त्यात 20 प्लॅस्टिक कॅनमध्ये 500 लिटर गावठी मोहा दारू आढळून आली. यावेळी पोलिसांनी 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 26 वर्षीय आरोपी अनुप रॉय हिंगणी याला अटक केली आहे. शालिनी प्लससाठी विलास नवघरे, वर्धा. पैठणच्या गोपेवाडी येथे गेल्या 6 महिन्यांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. मात्र या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश येत आहे, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वनाधिकारी प्रकाश महाजन यांना साडेचोरीचा आहेर दिला आहे. तालुक्यातील गोपेवाडी शिवारातील काही दिवसांपूर्वी ठेंगे यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश येत आहे. बिबट्याने अनेक जनावरांचाही फडशा पाडला आहे. वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्यात अपयश येत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनच नरभक्षक झाल्याचा आरोप करत वनविभागाला अजून किती जीव घ्यायचे आहे असे प्रश्न विचारत विभागीय वन अधिकारी प्रकाश महाजन यांना कर्तव्यात कसूर केला म्हणून ग्रामस्थांकडून साडेचोरीचा आहेर देण्यात आला. बिबट्याला ताबडतोब पकडण्याची अथवा ठार करण्याचे आदेश काढावे, तसेच रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शालिनी प्लससाठी सुरेश वायभट, पैठण. गडचिरोलीतील देसाईगंज पोलीस स्टेशनच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली. गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन अंतर्गत पोलीस स्टेशन देसाईगंजच्या वतीनं ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होऊन खेळाडूंनी योग्य व्यासपीठ उपलब्ध होऊन चांगले खेळाडू घडावेत या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत तालुका क्रीडा संकुल देसाईगंज या ठिकाणी वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन देसाईगंज तहसील कार्यालयाचे तहसीलदार DT सोनवणे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार आदर्श महाविद्यालय वडसा, तर द्वितीय पुरस्कार जय बजरंग संघ बोर्धा आणि तृतीय पुरस्कार युथ स्पोर्ट्स क्लब उसेगाव यांनी प्राप्त केला आहे. शालिनी प्लससाठी अमृत दंडवते, गडचिरोली. आरवी नगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते. आता तर चक्क घरकुल यादीत नगरसेवक, सभापती आणि लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आल्याने चर्चेला उधाण आलंय. पल्लवी हेमंत काळे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष आणि सद्यस्थितीत नगरसेविका यांच्या पतीचे नाव हेमंत काळे हे यादीत 314 वर आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गेजी मथुरेश पुरोहित यांचे नाव मथुरेश पुरोहित या नावाने यादीतील 481 व्या क्रमांकावर आहे. सद्यस्थितीत नगरसेविकांचे नाव कुटुंबीय घरकुल यादेत राजेंद्र जगनगिरी या नावाने 670 या क्रमांकावर आहे. पाणी पुरवठा सभापती कसर काकू यांच्या परिवारातील सदस्याचे नाव मनोज कसर याचे मंजूर यादीत 668 व्या क्रमांकावर आहे. नगरसेविका संगीता डोंगरे यांच्या पतीचे नाव राजू डोंगरे घरकुल यादीत 687 व्या क्रमांकावर आहे. या संदर्भातील निवेदन युवा स्वाभिमानाचे अध्यक्ष दिलीप पोठवडे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांच्या वतीने प्रकाश पाचघरे यांना देऊन या शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई न झाल्यास युवा स्वाभिमान संघटनेद्वारा आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन नगर परिषद कार्यालयातून सुरू होऊन नगराध्यक्षांसहित नगरसेवकांच्या घरासमोर करण्यात येईल असा इशारा युवा स्वाभिमानचे अध्यक्ष दिलीप पोठवडे यांनी दिला आहे. परिषदमध्ये आर्वी नगर परिषदने जे भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे त्या संदर्भात सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यासाठी आलो. परंतु सन्माननीय मुख्याधिकारी साहेब हे नागपूरला असून कमिशनर साहेबांच्या मीटिंगमध्ये आहे किंवा त्यांची तारीख आहे असे दोन्ही त्यांनी हे सांगितले आहे, कारणं सांगितले आहे. आज आर्वी नगर परिषद ज्या नगर परिषदमध्ये महाराष्ट्रामध्ये एकतर्फी हे आर्वीच्या जनतेने दिलेले मँडेट, या मँडेट म्हणजे ही जे लोकांनी भावना जागृत होती की राज्यामध्ये पक्षाचं सरकार आणि केंद्रामध्ये सरकार आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्वी शहराचा कुठंतरी विकास साध्य होईल या दृष्टिकोनातून आर्वीच्या जनतेने ज्या लोकांवर विश्वास केला ते लोक संपूर्णपणे
ज्या लोकांसोबत विश्वासघात करत आहे, नागरिकांसोबत विश्वासघात करत आहे, ज्या योजना खऱ्या अर्थानं जनतेसाठी लागू व्हायला पाहिजे, गोरगरिबांसाठी लागू व्हायला पाहिजे, वंचितांसाठी लागू व्हायला पाहिजे, त्या योजना स्वतः नगरसेवक पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते लागत आहेत. आता 7/9/2018 शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जाधव यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली आहे, त्यामुळे सर्व स्तरातून पुरुषोत्तम जाधव यांचे कौतुक होत आहे. साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम जाधव हे जनकल्याण प्रतिष्ठानमार्फत गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. एक धाडसी आणि लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पुरुषोत्तम जाधव हे भाजपाचे सातारा जिल्हा नेते सुद्धा आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने पुरुषोत्तम जाधव यांच्या मित्र परिवारात उत्साह दिसून येत आहे. डॉक्टरेट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. गोरगरीब शेतकऱ्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांच्या मोतीबिंदूवरती मोफत ऑपरेशन करून त्यांना डोळे त्यांची दृष्टी मिळवून देण्याचे आमच्या प्रतिष्ठानमार्फत काम चालू आहे. विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की पोलीस खात्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या उद्योगामध्ये मी स्वतः प्रगती केली आणि मोठा झालो आणि आज गेली 10 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये काम करताना मी 2 वेळा कुठलाही संबंध नसताना राजकीय क्षेत्रामध्ये आलो आणि 2 वेळा मी खासदारकीची निवडणूक लढलो आहे. मला काहीही अनुभव नसताना कुठल्याही राजकारणी संबंध नसताना मला 2009 खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 2.5 लाख मतं मला सातारा जिल्ह्यामधून मिळालेली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना एक मोठा पुरस्कार आज या ठिकाणी मला मिळाला, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथं आल्यामुळं आपल्या सर्वांच्या आपल्या सगळ्याच इथल्या मान्यवरांचं ऐकल्यावरती या ठिकाणी खरोखरच ऊर्जा मला मिळाली आहे आणि समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल हे या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. चंद्रपुरातील सिंदेवाही येथे श्रमिक एल्गारची सभा नुकतीच संपन्न झाली. चिटकी येथे ऍडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी गावकऱ्यांचा सहभाग देखील दिसून आला. चंद्रपूरमध्ये ऍडव्होकेट गोस्वामी यांनी सभेला संबोधित करताना डिजिटल इंडिया असताना बस सेवा नाही हे दुर्दैव आहे. चिटकी, मुरपार, गोविंदपूर, फुटकी, लोन खैरी, नवेगाव या गावात बस सेवा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 6 गावचे नागरिक संघटितरित्या लढा देऊन बस सेवा सुरू करण्यास शासनाला भाग पाडू. आपल्या या लढ्याची गांभीर्यतेने दखल नेत्यांना घ्यावीच लागणार. यामुळे सर्व गावकरी बस सेवा सुरू करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. वन हक्क शेतकरी अभियानाच्या वतीनं शेतकऱ्यांना पट्टे, वन्य प्राण्यांपासून होत आलेल्या शेतीची नुकसान भरपाई दुपटीने द्यावी, गैर आदिवासींना पट्ट्यासाठी लावलेली 3 पिढीची अट रद्द करण्यात यावी यासह मागण्या अभियानातून करण्यात येत आहे. यासाठी सर्वांनी या अभियानाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ये चीटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष,
आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षीस. बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93 70 48 48 39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षीस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच. आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद. आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण. शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या. हो, पण कागदपत्रही सोबत आणा. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी अत्यंत साध्या पण भक्तिमय वातावरणात बाप्पाची स्थापना करण्यात आली. यावेळी चव्हाण कुटुंबियांनी सर्वच गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी अत्यंत साध्या पण भक्तिपूर्ण वातावरणात चव्हाण उभयंतांनी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली. गणेश उत्सव हा धार्मिक भावनेपेक्षा सांस्कृतिक उत्सव असून सर्व धर्मीय हा सण उत्साहाने साजरा करतात. त्यांनी यावेळी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आत्ताच आमच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. मी दरवेळेला गणेश उत्सवाच्या निमित्ताने कराडला यायचा प्रयत्न करत असतो. कित्येक वेळेला शक्य होत नाही, पण यावेळेला ते शक्य झालेलं आहे. मी बहुतेक संबंध विसर्जनापर्यंत कराडला राहणार आहे आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना, मतदारांना भेटायचा प्रयत्न करणार आहे. या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो की वर्ष आपल्याला सुखाचं भरभराटीचं जावो आणि बंधुभावाच्या भावनेनं जावो. सगळ्यांनी अत्यंत साधारणपणे फार जास्त डामडोल न करता पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा केला पाहिजे. हा सण धार्मिक असल्यापेक्षा जास्त सांस्कृतिक सण आहे आणि त्यामुळं सर्व धर्मीय देखील हा सण उत्साहानं साजरे करतात आणि यामध्ये बंधुभावाची भावना आणि सांस्कृतिक वारसा हा या उत्सवामागची प्रेरणा आमच्या सर्वांची आहे. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांना, दक्षिण कराडच्या मतदारांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं गणेश उत्सवाच्या शुभकामना. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची स्थापना मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. पुण्यातील मानाचा दुसरा समजला जाणारा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. मानाचा तिसरा समजला जाणारा गुरुची तालीम गणपती मंडळाची मूर्ती देखील अतिशय साध्या सोप्या पद्धतीने स्थापित करण्यात आली. मानाचा चौथा समजला जाणारा तुळशीबाग गणपती मंडळाची मिरवणूक देखील ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. अतिशय पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात तुळशीबाग गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. अत्यंत पारंपरिक वेशभूषेत पुणेरी पगडी घालून आणि हातात शंख घेऊन शंखनाद पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्ती आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. अवघ्या महाराष्ट्रात मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आलं. अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे आराध्य दैवत म्हणजे श्री गणेश होय. गणेशोत्सव निमित्ताने औरंगाबाद शहरासह जिल्ह्याभरातील बाजारपेठेत श्री गणेश मूर्ती तसेच पूजेचे साहित्य घेण्यासाठी लोकांची वर्दळ दिसून आली. बाजारपेठेत यंदा विविध आकाराच्या लहान मोठ्या आकर्षक गणेश मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
त्याचबरोबर कृत्रिम फुलांचे मखर, लाकडी देवघर, गुलाल, विड्यांची पाने, रांगोळी तसेच इतर पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली. गणेश मूर्ती खरेदीसाठी लहान मोठ्या व्यक्तींचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. बालगणेश भक्त, युवक वर्ग तसेच काही जण सहकुटुंबीय श्री गणेशाची मूर्ती मोठ्या उत्साहात आपल्या घरी घेऊन गेले. दुपारनंतर शहरातील घराघरात तसेच विविध गणेश मंडळात श्रींच्या मूर्तींची मोठ्या हर्ष उल्हासात आणि पूजा अर्चासह स्थापना करण्यात आली. शालिनी प्लस साठी अनिल साबळे, औरंगाबाद. येवला शहरात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थिनींच्या झांज पथकाकडून नृत्य सादर करून गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. येवला शहरात शालेय विद्यार्थिनींनी फेटे घालून झांज आणि लेझिम खेळत गणरायाची पालखीतून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले. तसेच एन्झोकेम विद्यालयातील गणपती स्थापना प्रसंगी विद्यार्थिनींनी लेझिम आणि झांज खेळत आपल्या आवडत्या गणरायाचे स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया असा जल्लोष करत शालेय विद्यार्थिनींनी झांज खेळत गणपती बाप्पाची शहरातून मिरवणूक काढली. तसेच शहरातील मानाचा गणपती धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करून स्थापना करण्यात आली. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असताना आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे. महावितरणने राज्यातल्या घरगुती आणि कृषी पंप धारकांच्या वीज दरवाढीचा निर्णय घेतला. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या विजेचे दर सध्या 3.35 रुपये प्रति युनिट आहेत. हे दर आता 3.55 रुपये प्रति युनिट करण्यात आले आहेत. तर घरगुती विजेचे दर सध्या 100 युनिट पर्यंत 5.7 रुपये प्रति युनिट आहे आणि 300 युनिट पर्यंतचा दर 8.74 रुपये प्रति युनिट आहे. आता हा दर 100 युनिट पर्यंत 5.31 प्रति युनिट आणि 300 युनिट पर्यंत 8.95 रुपये प्रति युनिट झाला आहे. एकीकडे राज्यात वीज दरवाढीचा निर्णय झाला असला तरी देखील मुंबईत बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला. बेस्टने वीज दरात 6-8% कपात केली आहे. मुंबईतल्या अदानी आणि टाटाच्या वीज दरात 1% वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. चंद्रपुरातील स्नेहदीप बालगृहात एका अल्पवयीन मुलीवर येथीलच एका काळजी वाहकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत आरोपी बंडू कुत्तरमारी याला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे स्नेहदीप नावाचे एक बालगृह आहे. समाज कल्याण विभागाच्या मार्फत येथे अनाथ आणि निराधारांना ठेवलं जातं. येथे 9 मुली आणि 1 मुलगा राहत होते. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट वर्षा जामदार यांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टला स्नेहदीप बालगृहाची पाहणी करण्यात आली. यावेळी जामदार यांनी मुलींना विश्वासात घेत आपल्यावर कोणी बळजबरी केली का अशी विचारणा केली. ही विचारणा केली असता एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्यावर येथील काळजीवाहक बंडू कुत्तरमारे याने जीवे मारण्याची धमकी देत आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितले. हा धक्कादायक प्रकार समोर येताच समितीद्वारे तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. कुत्तरमारे याला अटक करण्यात आली. आरोपीला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान स्नेहदीप बालगृह बंद करण्यात आले असून सर्व मुलींना सिंदेवाही येथे स्थानांतरित करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखीन काही मुलींवरही अत्याचार केल्याची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ज्यावेळेस आम्ही स्नेहदीप बालगृहामध्ये गेले तर त्यावेळेस आमचे महिला सदस्य जे होते त्यांनी विश्वासात घेऊन येथील एका मुलीला विचारले का असं काही घटनाक्रम झाली का. त्यावेळेस त्यांनी या संदर्भात दुजोरा दिला व त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही कमिटीचे रिपोर्ट्स तयार केले त्यावेळेस मॅनेजमेंट बॉडी व श्री बंडू कुत्तरमारे यांच्यावर FIR लॉन्च करून कारवाई करण्याचे प्रस्तावित केलं व तसेच मॅनेजमेंट बॉडीवर सुद्धा घटनाक्रमासंदर्भात माहिती लपवल्यामुळे त्यांनासुद्धा याच्यात इन्व्हेस्टिगेशन करून कारवाई करण्याचे रिपोर्ट सादर केले व त्या अनुषंगाने आज रोजी बंडू कुत्तरमारे या व्यक्तीवर 376 गुन्हा नोंदवून त्यांना तुरुंगात बंदिवासात आहेत बा आणि पुढचं जे काही फॉलोअप आहे त्याचे फॉलोअप आम्ही घेऊ. धन्यवाद. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. किनवट तालुक्यातील मोहडा येथे एका 45 वर्षीय महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेसोबत असणाऱ्या बकरीच्या बछड्याचाही या घटनेत मृत्यू झाला आहे.
नांदेडमधील मोहाडा येथील बुग्याबाई पिराजी राठोड वय 45 वर्ष ही महिला शेतात बकरीचे बछडे चारण्यासाठी गेली असता दुपारच्या 3 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. विजेच्या कडकड्यांसह पावसाला अचानक सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतात असलेल्या गोठ्यात अडोसा घेण्यासाठी गेली असता गोठ्यावरच वीज पडल्यानं ही महिला गंभीर जखमी झाली आणि सोबत असलेले बकरीचे बछडे जागीच मृत्यूमुखी पडले. जखमी महिलेला मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेची नोंद करून किनवटचे तहसीलदार देशमुख यांना या घटनेची माहिती दिली आहे. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. संगीतकार सलील कुलकर्णी हे लेखक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. आता सलील कुलकर्णी हे सिनेमा दिग्दर्शक म्हणून आपलं नशीब आजमावणार आहेत. वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाचे ते दिग्दर्शन करणार आहेत. ऑक्टोबरपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होत आहे. वेडिंगचा सिनेमा हे या सिनेमाचं शीर्षक आहे. 2019 हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक दिग्दर्शकांबरोबर त्यांच्या सिनेमांसाठी काम केलं, त्याचा फायदा नक्कीच झाला असं सलील सांगतात. गेल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही केले ते नक्कीच वेगळं केलं. अगदी बालगीतांपासून अभंग आणि अभिजात कवितांपासून लावणीपर्यंत सर्व प्रकारची गाणी रसिकांना दिली आणि त्यांनीही त्या सर्व गीतांना भरभरून प्रतिसाद दिला. आता आणखीन एक नवी वाट चोखाळत असल्याचं सलील यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवणारे खेळाडू सरदार सिंग यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली आहे. आता युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे असं सरदार सिंग यांनी म्हटलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर मी हा निर्णय घेतला असून कांस्य पदकावर समाधान मानणे हे माझ्यासाठी अपयशासारखेच होते. माझे वय देखील वाढत असून आधीसारखी चपळत राहिलेली नाही. आशियाड दरम्यान मला अनेकदा टीका सहन करावी लागली असे सरदार म्हणाले. 12 वर्षे खेळल्यानंतर आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील पिढीकडे जबाबदारी सोपवण्याची हीच वेळ आहे. चंदीगडमधील कुटुंबीय हॉकी इंडियाचे पदाधिकारी आणि चाहत्यांशी चर्चा केल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेतला. आता हॉकीपेक्षा अनेक गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे असेही सरदारने सांगितले. विशेष म्हणजे जकार्ता आशियाई स्पर्धेच्या आधी सरदारने आपण टोकियो ऑलिम्पिक पर्यंत खेळू अशी इच्छा व्यक्त केली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा, धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर निर्बंध. ऐन गणेश उत्सवात कोकण रेल्वे कोलमडली, गाड्या 5 तासापर्यंत उशिरा. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचा अपघात, 2 युवक गंभीर जखमी तर 1 किरकोळ जखमी. दौंडमध्ये महिलेचा खून, पारगाव नदी पात्रात आढळला मृतदेह. आणि सेलूमध्ये 1,05,000 रुपयांचा दारू साठा जप्त, आरोपीला अटक. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.